प्रसिद्ध अशा पुष्पा चित्रपटाची पुनरावृत्ती पंढरपुरात झाली असून 138 किलो चंदन घेऊन जाणाऱ्या गाडीसह दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातील लाल चंदन तस्करीवर हा चित्रपट आधारलेला आहे. त्याचा परिचय पंढरपूर तालुक्यातून 138 किलो चंदन जप्त केला आहे. चंदनाची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील पेनूर येथून टेम्पोमधून चंदन पंढरपूर तालुक्यातील 3 रस्त्या येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. पथक तयार करून 3 रस्त्या येथे तैनात करण्यात आले. पेनूरच्या दिशेने आलेल्या टेम्पो वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 4 पोत्यामध्ये 138 किलो चंदन आढळून आलं आहे. गाडीचालक रमेश महादेव तेलंग कसरुद्दीन जमादार या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.